हाय गाइस, कसे आहात तुम्ही सगळे? यार नमस्ते, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला माहिती आहे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते अँड आय स्वेअर की मी डिसेंबर पासून डेली शॉर्ट्स आणि यूट्यूब मोठमोठे डेडिकेटेड व्हिडिओज टाकणार आहे. सो माझ्या चॅनलला अनसबस्क्राइब करू नका, बिकॉज आय एम यर, मी जिवंत आहे अजून, मी इतक्या लवकर वरती जाणार नाहीये. आय एम यर टू टॉक अबाउट समथिंग न्यू, आणि मी काहीतरी नवीन ट्राय केलेली गोष्ट, त्याबद्दल आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही माझे असे व्हिडिओज, या गोष्टीचे व्हिडिओज बघितलेत, बट मला असं वाटतं की पर्सनली मी एक डिटेल व्हिडिओ ह्या गोष्टीचा जर तुम्हाला सांगितला, माझ्या पब्लिकला सांगितला, जे माझ्यावर ट्रस्ट करतात, तर आणखीन एक उत्तम गोष्ट होईल तुमच्यासाठी सुद्धा. मी पण तुमच्यासारखीच आहे, म्हणून मी पण खूप विचार केला गोष्टीचा, आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला की मी काहीतरी वेगळं ट्राय करावं. येस, आय एम हियर टू शेअर अबाउट अ रिव्होल्युशनरी प्रॉडक्ट विच इज तुत्सी अलायनर्स, म्हणजेच तुत्सीचे इनविजिबल अलायनर्स. ऐकलंय ना, तुम्ही सुद्धा बघितलंय ना तुमच्या फोनवरती याचे ऍड्स. मी स्वतः ट्राय केले आणि मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बेसिकली ब्रेसेस तुम्हाला माहिती आहे, जे मेटल ब्रेसेस असतात, जे डेंटिस्ट आपल्या दातांवरती अटॅच करतात, ज्याचे दात वेडेवाकडे आहेत, मागे पुढे आहेत, किंवा ज्यांना दात सरळ करायचे आहेत, त्यासाठी आपण डेंटिस्टकडे जाऊन काय करतो, मेटलचे ब्रेसेस लावून घेतो. तुमचेही फ्रेंड्स किंवा फ्रेंड सर्कलमधून कोणी किंवा रिलेटिव्समधून कोणी युज करत असेल, आणि तुम्हालाही माहिती की ते किती विचित्र दिसतं. अँड ऑफकोर्स, जसं आपण छोट्या टीव्हीवरून फ्लॅट टीव्हीवरती आलोय, जसं आपण नॉर्मल मोबाईल फोन्सवरून स्मार्टफोन्स आयफोन्सवरती आलोय, तसंच आपल्याला अपग्रेड व्हायची गरज आहे आता, आणि म्हणूनच जे मेटलचे ब्रेसेस आहेत ते अपग्रेड झाले आहेत आपल्या तुत्सीच्या इनविजिबल अलायनर्स सोबत. ते कसं, चला बघूया. तुम्हालाही प्रश्न पडलाय ना की अलायनर्स म्हणजे नक्की काय? वेट, दिसायला हे प्लास्टिक आहे, बट इट्स नॉट अ प्लास्टिक. हे आपल्या दातांना कव्हर अप करतं आणि दातांमध्ये अगदी फिट राहतं. हे स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे, म्हणजे घालायला आणि काढायला अगदी इझी आहे. तर हे 15 ते 20 सेटमध्ये बनवलं जातं, डिपेंडिंग ऑन की कोणाचा प्रॉब्लेम कसा आहे, त्यावरती सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुत्सी तुम्हाला हे अलायनर्सचे सेट सेंड करते. आता तुत्सी अलायनर्स सगळ्यांनाच गरजेचं आहे असं नाही, पण बऱ्याच जणांना गरजेचं आहे, ज्यांना स्माईलचा मेकओव्हर करायचा आहे, म्हणजे ज्यांना असे दात हवेत, स्ट्रेट दात हवे आहेत, ते दात वेडेवाकडे किंवा मागे पुढे आहेत किंवा वरखाली आहेत, अनइव्हन दात आहेत, तुम्हाला अलायनर्सची गरज आहे. अँड येस, माझेही दात असेच वेडेवाकडे होते, म्हणून मी डिसाईड केलं अलायनर्सला ट्राय ऑन करायचं. मी ना खूप रिसर्च केलाय आणि तुत्सी बाय मेक ओ च्या बद्दल ऐकलेलं. चला मी तुम्हाला तुत्सीची पूर्ण प्रोसेस सांगते. सगळ्यात आधी तर तुत्सीने माझ्या दातांचं मेजरमेंट घेतलं, त्याला बोलतात टीथ स्कॅनिंग. तुत्सी तुमच्या घरी येऊन तुमचं टीथचं स्कॅनिंग करतात, किंवा यांचे 2000+ डेंटल क्लिनिक्स आहेत आणि एक्सपिरियन्स सेंटर सुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या सेंटर किंवा क्लिनिकमध्ये जाऊन बघू शकता. खरं सांगू तर मला ही धावपळ आवडत नाही, म्हणून मी ऍट होम स्कॅनिंग बुक केलं त्यांच्या मेक ओ ऍपवरून. आणि तुत्सीचे ना 100+ ऑर्थोडॉन्टिस्ट आणि डेंटिस्ट आहेत, ते पण वेल ट्रेंड आणि एक्सपिरियन्स आहेत, जे तुमच्या घरी येऊन तुमचं स्कॅनिंग करणार आणि तुम्हाला गाईडही चांगलं करणार. बाय द वे, तुत्सीच्या टीममध्ये 100+ डेंटिस्ट आणि ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत, जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड सुद्धा करतील या प्रोसेसबद्दल. सो माझं ऍट होम प्रोसेससाठी जे आलेले, ही वॉज ऑल्सो वेल ट्रेंड आणि एक्सपिरियन्स होतं. त्यांनी मला खूप काही गोष्ट आणि खूप काही माहिती दिलेली माझ्या दातांबद्दल. तेव्हा ते घरी आलेले माझ्या तिथचं स्कॅनिंग करण्यासाठी, तेव्हा त्यांनी एक लॅपटॉप बसवला ठेवलेला आणि त्यावरती पूर्ण स्कॅनिंगची प्रोसेस मला समजवली. आणि स्कॅन करता करता मला तिथे दिसत होतं की येस, माझं दातांचं स्कॅनिंग असं होणार आहे, माझे दात असे दिसणार आहेत, आणि मला खरंच खूप बरं वाटत होतं, भारी वाटत होतं की माझे दात नंतर असे दिसणार आहेत. ओ गॉड. सो तुत्सीने माझ्या दातांचं स्कॅनिंग केल्यानंतर मला असा एक बॉक्स रिसीव्ह झाला, त्यामध्ये असे 3-4 एक्सरसाइजेस रिसीव्ह झाले, जे मी यूज करू शकते तुत्सी अलायनर्स वेअर किंवा रिमूव्ह करताना. बॉक्स पण क्यूट आहे आणि अलायनर्स सुद्धा. थोड्याच दिवसात मला माझे अलायनर्स सुद्धा रिसीव्ह झाले. काही जणांचे अपॉइंटमेंट होते तुत्सीच्या क्लिनिकमध्ये, ते ऑर्थोडॉन्टिस्टच करतात, पण माझी केस थोडी वेगळी होती, इतकी काही हे नव्हती, सो म्हणून मी माझा स्कॅनिंग आणि ट्रीटमेंट घरीच केली. चला मी तुम्हाला हे घालून दाखवते. तर हे जे अलायनर्स आहे, ते थोडासा माइल्ड प्रेशर टाकतात आपल्या दातांवर आणि ते दात स्ट्रेट करण्यात हळूहळू मदत करतात. आधी तर मला जडजड वाटत होतं 1-2 दिवस, त्यानंतर मला सवय झाली आणि आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल वेअरिंग दीज अलायनर्स. हे FDA अप्रूव्ड शीट्स आहेत, जे इनविजिबल आणि कम्फर्टेबल दोन्ही आहेत. अँड येस, मी कधीही हे काढू आणि घालू शकते अगदी 2 मिनिटात.
आता हे माझे रेडी टू गो अलायनर्स झाले. मी कुठेही जाऊन अगदी कॉन्फिडेंटली स्माइल करू शकते हे घातल्यावर आणि मी लोकांना भेटू शकते. तुमची स्माईल बघून समोरच्या फेसवर सुद्धा अगदी स्माईल आली पाहिजे, इतकी छान असली पाहिजे आपली स्माईल. आणि हा होता माझा ऑनेस्ट रिव्ह्यू या सगळ्या प्रोसेस बद्दल. आणि असं मला सुद्धा वाटतंय की माझ्यासारखे तुमचेही दात स्ट्रेट करायचे, तर आत्ताच तुमचं होम स्कॅन बुक करा मेक ओ या ॲपवरून. तर मी तर सगळे क्वेश्चन्स आणि माझा रिव्ह्यू शेअर केलाय, तरी सुद्धा खूप जणांचे खूप सारे प्रश्न असतात. तुमचेही काही असे प्रश्न असतील किंवा मेक ओ ॲप बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा. तुझी एक्सपर्ट्स तुम्हाला हेल्प करतील मेक ओ ॲप बद्दल. येस, ॲट होम स्कॅनिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण मिळू शकतं, ट्राय करायला हरकतच काय. तर आताच तुमची ट्रीटमेंट बुक करा. त्यांचा मेक ओ ॲप खूप युजर फ्रेंडली आहे, अतिशय इझी आहे यूज करायला. तुम्हाला लगेच कळून जाईल तुम्ही ते ॲप जेव्हा डाउनलोड कराल तेव्हा. आय होप यू लव्ह दी व्हिडिओ, आय होप इट हेल्प यू अ लॉट. माझे दात स्ट्रेट झालेत, आता वेळ आहे तुमची. आणि तुमचे अलायनर्स घरी आले की मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट नक्की करा, मला आवडेल तुमचा वाचायला, तुमचे कॉमेंट्स वाचायला. आणि 6 ते 7 महिन्यात तुमचे दात सरळ होणारच आहेत, आणि झाले तरी सुद्धा मला कॉमेंट करा. आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. गाईज, पुढे डिसेंबर किंवा जॅनपासून अफलातून वेगवेगळे व्हिडिओज येणार आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, हॅव अ गुड डे, अँड डोंट फॉरगेट दॅट आय लव्ह यू ऑल. बाय.